महाराष्ट्राच्या अनेक विधानसभा मतदारसंघांपैकी सध्या चर्चेला असलेला विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड. गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात खडाजंगी वारंवार आपल्याला पाहायला मिळते. ती खडाजंगी जी आहे ती कर्जत जामखेडमध्ये नगर जिल्ह्यात असेल किंवा मुंबईच्या मंत्रालयात, या विविध ठिकाणी ही खडाजंगी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोन्ही नेते जे आहेत ते समोरासमोर एक शड्डू ठोकून आपल्याला कायम जे आहेत ते दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे आता राम शिंदे हे देखील आता विधान परिषदेला आमदार झाले आहेत. लालदेवाची गाडी त्यांची वाट पाहते किंवा ते राम लालदेवाची गाडीची वाट पाहत आहेत. अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजेच ताकद कुठेतरी राम शिंदेंची वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसते. आपल्यासोबत आज राम शिंदे आहेत, आपण त्यांना काही प्रश्न आहेत ते विचारूया आणि ते आपल्याला असं वाटतं की ते दिलखुलासपणे या ठिकाणी बोलतील अशी आपण आशा करूया. शिंदेसाहेब नमस्कार, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत. कर्जत जामखेड हल्ली खूप चर्चेत आलेला विषय आहे, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांची देखील सभा झाली, त्यांनी रोहित पवारांची स्तुती केली आणि सांगितलं की कर्जत जामखेडमध्ये मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची 11 तारखेला सभा झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार देखील आले. आणि आपण जे म्हणतायत की आमदार रोहित पवारांनी विकास केला, पण आपण हे अर्धवाक्य ऐकलं. त्यांनी असं म्हटलं की आमदार रोहित पवारांनी विकास केला याचा अर्थ पूर्वीच्या आमदारांनी विकास केला नाही असं होत नाही. याचा अर्थ असा आहे की विरोधकसुद्धा मी केलेला विकास मान्य करतात आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये देखील अशी चर्चा आहे. आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात आपण दिलासा देखील दिला की पूर्वीच्या कालखंडामध्ये कर्जत आणि जामखेड हे दोन्ही तालुकेमध्ये आवर्षण प्रवणमध्ये येतात आणि टँकर फीड तालुके होते. समूळ टँकर आपण बंद करण्याचा प्रयत्न केला, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं तिथं केली आणि टँकर तर बंद केले पण लोकांना देखील आपल्या बांधावर पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारचं अतिशय नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत असताना दिसतोय. कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली. आता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी आहे ती समोर आहे, काय परिस्थिती आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्जत जामखेडसह जिल्ह्यात आणि राज्यात निवडणुका लागलेल्या आहेत. आता थेट शेतकऱ्यांना 10 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन नावावर असल्यानंतर फॉर्म भरता येतो असा शिंदे फडणवीस सरकारने निर्णय केला. मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत आणि एकूणच जी आकसबुद्धीने आमच्या मार्केट कमिटी ज्या ताब्यात होत्या त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातल्या मार्केट कमिटीवरती प्रशासक आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला, सत्तेचा गैरवापर केला. परंतु त्याच वेळेस महाविकास आघाडीने कोविडचं नाव पुढे करत त्यामध्ये सहकार कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली आणि त्याच बॉडीला एक्सटेन्शन दिलं जेणेकरून की तिथे निवडणुका पार पाडल्या जात नाही तोपर्यंत, पण फक्त कर्जत जामखेडमध्येच प्रशासक आलं. म्हणजे अशा पद्धतीचं हिडीस फिडीस वातावरण करण्याचा आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि ते संपूर्ण तालुक्यातील जनतेला शेतकऱ्यांना माहीत आहे. पुन्हा एकदा आता आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहेत, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि त्यामुळं आता 20 तारखेच्या नंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल आणि 28 तारखेला आणि 30 तारखेला मतदान आहे, त्यावेळेस कळेलच नेमका तालुका कोणाच्या मागे आहे. नक्कीच नेमका तालुका कोणाच्या मागे आहे. मागची निवडणूक मी देखील निवडणूक त्या भागात येऊन संपूर्णपणे पाहिली होती. कुठेतरी राम शिंदे गेल्यावेळी एकटे पडले ते यावेळी तसंच चित्र राहील का? कारण भाजपामध्ये राम शिंदे एकटे पडले हे साधारण नगर जिल्ह्यामध्ये तरी चित्र होतं. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक मंत्री हे राज्याचे मंत्री असताना जिल्ह्याचे पालकमंत्री होते, परंतु मला वाटतं दूरदूरवर जर पाहिलं तर 5 वर्षाचा पालकमंत्रीपदाचा कार्यकाळ फक्त राम शिंदेंनी पूर्ण केला आणि एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवलं, लोकांनाही दिलासा दिला. आणि साहजिकच एखादा छोटा माणूस ज्यावेळेस मोठ्या पदावरती जातो त्यावेळेस जे प्रस्थापित मंडळी असतात आणि प्रस्थापितांना ते डायजेस्ट होत नाही, पचन होत नाही आणि म्हणूनसाठी निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका बलाढ्य शक्तीचा मुकाबला करत असताना सर्वसामान्य माणूस हा एवढ्या मोठ्या ताकदीने लढतोय हे चित्र पाहिल्याच्या नंतर ज्याला कोणाला पचन होत नाही अशा लोकांनी मला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण
पवार कुटुंबियाच्या एवढ्या दुव्यांपुढं माझ्या मतामध्ये 14 तुलनेमध्ये 19 घट झाली नाही, किंबहुना 10,000 मतं अधिकचे पडले. याचा अर्थ असा होतो की पवारांच्या समोर माझी हार झाली नाही, त्यांच्यासमोर माझं 10,000 मतदान वळलं, म्हणजे योगायोगाने तो माझा पराजय झाला आणि टेक्निकली पराभव झाला असा मी मानतो. परंतु त्यांचं एवढा मोठं घर आल्यानंतर माझं डिपॉझिट जायला पाहिजे होतं वास्तविक पाहता, पण माझ्या मतामध्ये मताधिक्य वाढलं, याचा अर्थ मी जिंकलोच आहे आणि पुन्हा एकदा 24 समोरासमोर लढून काय होईल ते जनता ठरवेल. म्हणजे कर्जत जामखेडबरोबर आता बारामतीवर पण लक्ष केंद्रित केलं आहे भारतीय जनता पार्टीने आणि नेतृत्वाने. बारामती लोकसभेची जबाबदारी आणि प्रभारीपद माझ्याकडे दिलेलं आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्या, प्रल्हाद सिंग पटेल येऊन गेलेत, आत्ता देखील उद्याच्याला 8 त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये देखील एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते त्या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे. आज बी जर आपण बारामती मतदारसंघात गेले आणि लोकांना विचारलं की सुप्रियाताई कधी येत होत्या यापूर्वी, तर ते सांगतात की 5 येत होत्या. परंतु आता मोदीजींचं काम, देवेंद्र फडणवीसांनी केलेला तत्कालीन सरकारच्या कालखंडामध्ये 5 केलेला विकास आणि अशा पद्धतीने त्या 5 येतात आणि मी प्रभारी नेमल्याच्या नंतर आता तो मतदारसंघ विचार करायला लागलेला आहे. हे का सांगतो मी विचार करायला लागलेला आहे, तर ज्या सुप्रियाताई 5 येत होत्या त्या आता 8 फिरायला लागल्या. याचा अर्थ त्यांना कुठंतरी मनामध्ये भीती निर्माण झाली आणि पराजय दिसू लागला आहे असं माझं मत आहे. नक्कीच त्यासाठी तुम्हाला लालदिव्याची गाडी पण अपेक्षित असेल की ह्या संपूर्ण जर मोठी टक्कर द्यायची असेल तर कुठेतरी सभापती पद असेल किंवा इतर मोठं लालदिव्याचं पद असेल ते मिळालं पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी एकदा आमदार झालो, दुसऱ्यांदा आमदार झाल्याच्या नंतरच मी एकमेव असा आमदार होतो की राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्रीचा. त्यामुळं कोणत्याही पदाची चर्चा होत असताना माझ्या नावाची चर्चा होते याच्यातच माझं मोठेपण आहे. त्यामुळं पक्ष आणि नेतृत्व जी जबाबदारी देईल ते सक्षमपणे पार पाडण्याच्या भूमिकेतून मी काम पार पाडत असतो. त्यामुळं कोणतं पद द्यायचं आणि कोणतं पद नाही द्यायचं याच्यावरती एखाद्या माणसाचं नेतृत्व किंवा कार्यकुशलता अवलंबून राहत नाही. त्यामुळं ती त्या परिस्थितीत काळानुरूप गरज असते आणि त्यावेळेस मला असं वाटतं की पक्षाचं नेतृत्व आणि पक्ष त्या संदर्भामध्ये विचार करेल, त्यामुळं मी भाष्य करणं त्यावरती काही योग्य होणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाले की पवार कुटुंब असेल, त्यांची पूर्ण सत्ता असेल, त्यांनी ज्या पद्धतीने ताकद तुमच्या विरोधात पणाला लावली तशाच पद्धतीनं ताकद पणाला लावायची असेल, तर तुम्ही मागे एक विधान केलं होतं की बारामती ॲग्रोची देखील चौकशी झाली पाहिजे, कुठपर्यंत आली आहे? मला वाटतं की 1984 जो कायदा आहे, राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती होती. दरवर्षीचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी मंत्री परिषद असेल, उच्चस्तरीय समिती असेल, अधिकारी असतील, कारखान्याचे प्रतिनिधी असतील, मजुरांचे प्रतिनिधी असतील, असे सगळे येतात आणि धोरण ठरवतात किती तारखेला कारखाने यावर्षी सुरू करायचे. आणि त्यावेळेस ते धोरण ठरवल्याच्या नंतर ते सगळ्या कारखान्यांनी अंमलबजावणी करायची असते की जेणेकरून जे मजूर आहेत त्या मजुरामध्ये पळवापळवी होऊ नये, वाहनांच्यामध्ये पळवापळवी होऊ नये, कारखान्याला चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जाचा ऊस मिळावा की ज्याच्यातून चांगली रिकव्हरी मिळाली पाहिजे. आणि म्हणून फक्त एक कारखाना हा नियम जर मोडत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नियम मोडला. नियम मोडल्याच्या नंतर मी तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर त्यांनी क्लीन चीट दिली. पण क्लीन चीट दिल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो जो कल्प्रिट अधिकारी होता त्यालाच निलंबित केलं. आणि निलंबित केल्याच्या नंतर मी विधानसभेमध्ये लक्षवेधी आणली. जर तो अधिकारी निलंबित केला असेल तर तो अधिकारी दोषी होता. परंतु दोषी होता चौकशीत आढळलं, परंतु खऱ्या अर्थाने गुन्हा कोणी केला कारखाना अगोदर चालू करून? तर कारखान्याने केला. मग कारखान्यावर काय कारवाई केली? आणि कारखान्यावर देखील कारवाई झाली. आणि म्हणून जे कोणी सांगत होते की राम शिंदे शेतकऱ्याच्या विरोधात आहे, माझा त्यांना प्रतिसवाल आहे की तुम्ही आम्हाला जर शेतकरी विरोधी म्हणत असेल तर तुमचाच एकटा कारखाना चालू झाला, तुम्हीच शेतकरी विरोधी आहेत, इतर कोणताही कारखाना सुरू झाला नाही. आणि त्यामुळं
तुम्हीच शेतकरी विरोधी आहात, आम्ही शेतकऱ्याच्या हिताचे आहोत, आम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही दोषी आहात आणि तुमच्यावरती केस दाखल झाली, तुमच्यावरती ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली ते निलंबनाची कारवाई झाली, याच्या पुढे आणखी कोणत्याही कोणत्या चौकशा लागू शकतात, कारण तुम्ही नियम मोडलाय, कायदा मोडलाय आणि म्हणूनसाठी ते दोषास पात्र आहेत. तुम्ही म्हणतात की तयारी बारामतीची खूप जोरदार सुरू आहे, तुमच्याकडे प्रभारी पद आहे, खऱ्या अर्थानं तुम्हाला दिग्गज कोण वाटतं, कुल वाटतात की हर्षवर्धन पाटील वाटतात? हे पहा, भारतीय जनता पार्टी, मी सांगितलं, ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती. जर अमेठी भारतीय जनता पार्टी जिंकू शकते तर बारामतीसुद्धा जिंकू शकते. आणि त्याच वेळेस सांगितलं, अमेठीवाल्यांना देखील वायनाड सापडला म्हणून ते दोन ठिकाणी उभा राहिल्याच्या नंतर वायनाडमध्ये तरले, पण बारामतीला वायनाड सापडणं मुश्किल आहे, कारण त्यांचा पक्ष 3 ते 3.5 जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यामुळं आमचा उमेदवार कोण आणि तो काय कसा जिंकणार याचे सगळे गणितं हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तयार होत असतात, त्यामुळे कोणताही एक व्यक्ती याच्यामध्ये निर्णय घेत नाही. त्यामुळं मी बारामतीचा प्रभारी आहे, निश्चित स्वरूपाने माझं मत देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळं कोण जिंकून येण्याची क्षमता आहे याच्याबद्दल एक स्वतंत्र टीम काम करत असते आणि तो आदेश भारतीय जनता पार्टीमध्ये मानावा लागतो. नक्कीच, एक मोठी जबाबदारी जी आहे ती राम शिंदे यांच्याकडे आहे आणि सुप्रिया सुळे यांनी आता दुसरा मतदारसंघ शोधायला सुरुवात देखील करावी असं आव्हानच जे आहे ते राम शिंदे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. प्रजनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.